नमस्कार, मी मनुष्य पाटील. पुढच्या 22 मिनिटात आपण घेणार आहोत राज्यासह देशविदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा महाफास्टमध्ये. जळगावच्या शासकीय रुग्णालयात अंधश्रद्धेचा एक प्रकार उघड झालाय. बुडून मरण पावलेल्या मुलांना चक्क 4 तास मिठामध्ये ठेवल्याचा प्रकार घडलाय. जळगावमधल्या मेहरूण तलावात अक्सा नगरात उमेर जकी अहमद हा 12 वर्षाचा आणि अबुलेश जकी अहमद हा 16 वर्षाचा अशी दोन मुलं काल बुडाली होती. त्यांचे मृतदेह हे जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात शवागृहात ठेवण्यात आले. नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. दरम्यान एका व्यक्तीनं व्हॉट्सअपवरील संदेश दाखवत प्रयोग करायला प्रस्ताव मांडला आणि या प्रस्तावाला अनुसरून व्हॉट्सअपवर आलेल्या संदेशानुसार ती जिवंत होतील या आशेनं त्यांना शासकीय रुग्णालयात आणि महाविद्यालयातील शवविच्छेदन गृहात 4 तास 1.5 क्विंटल मिठात ठेवण्यात आलं. पंढरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर 5 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. या बाबतीत रात्री उशिरा पंढरपूर पोलीस ठाण्यात 5 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीला मद्य पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्याचबरोबर तिचे मोबाईलमध्ये चित्रकरण करून तिच्या आई वडिलांकडून खंडणी सुद्धा मागण्यात आली. रत्नागिरीच्या गणपतीपुळेतल्या समुद्रात चौघे जण बुडाल्याची घटना सकाळी 7:30 सुमाराला घडली. 4 पैकी 1 मुलीला वाचवण्यात यश आलंय तर 3 जणांचे मृतदेह सापडलेत. हे सगळेजण कोल्हापूर जिल्ह्यातल्या कसबा बावडा येथून गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आले होते. काजल मचले, सुमन मचले अशा दोघींचे मृतदेह सापडले तर राहुल अशोक बागडे बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सध्या सुरू आहे. पाटण तालुक्यातल्या चापळजवळच्या डेरवण गावात एका शौचालयात बिबट्या बसला असल्याचं घर मालकाला आढळून आलं. मालकानं लगेच शौचालयाचं दार बाहेरून बंद करून वनविभागाला फोन करून माहिती दिली. वनखात्या पिंजऱ्यासह तातडीनं घटनास्थळी पोहोचून पिंजरा लावला आणि अलगदपणे पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात यश आलं. पकडलेल्या बिबट्या पूर्ण वाढलेला नर असून सुमारे 3 वर्षांचा आहे. बिबट्या वनखात्याच्या ताब्यात असून त्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. मालेगाव शहरात एका खासगी ट्रॅव्हल्सच्या इथे बॉम्ब असल्याचा निनावी फोन आला होता. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत किदवाई रोडला पोलिसांची टीम रवाना झाली. एका फोनवरून सुरत इथे राहणाऱ्या बसमध्ये बॉम्ब आहे, त्या गाडीत लगेच थांबवा असा 5 वेळा एका निनावी नंबरवरून फोन आल्यानंतर संबंधित ट्रॅव्हल्स मालकानं त्वरित पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी लगेचच त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण सामानाची आणि ट्रॅव्हल्सची बॉम्बशोधक पथकातर्फे तपासणी केली. परंतु यात काहीच आढळून न आल्यानं प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनानं ताबडतोब घटनास्थळी दाखल होऊन तपासणी करून काहीही आढळून आलं नाही. मात्र आम्ही पुढील तपास करत असल्याचं उपविभागीय पोलीस अधीक्षक रत्नाकर नवले यांनी स्पष्ट केलं. नाशिक कृषी बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांच्या घराची झाडाझडती करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही झाडाझडती सुरू होती. अंबड पोलिसांच्या मदतीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं तपासणी केली. कर्मचाऱ्यांकडून 3 लाखांची लाच घेताना एसीबीनं चुंबळे यांना अटक केली होती. शिवाजी चुंबळे यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबाग इथे पोलिसांनी पोलीस विश्रामगृहात एका पोलीस अधिकाऱ्यानं आत्महत्या केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काणेरकर असं आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. 3 महिन्यांपूर्वी त्यांची बदली मुंबई इथून अलिबागला झाली होती. अलिबाग इथे हजर झाल्यानंतर ते लगेचच रजेवर गेले होते. 15 ऑगस्ट रोजी ते पुन्हा कामावर हजर झाले आणि 16 ऑगस्टला त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. मात्र आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत. नागपूर इथं चिमूर क्रांती दिनानिमित्त रक्षाबंधन कार्यक्रमात 15 महिला भोवळ येऊन पडल्याची घटना घडली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमृता फडणवीस यांची उपस्थिती होती. मिक्सरच्या अपेक्षेने या कार्यक्रमाला 25,000 अधिक महिला उपस्थित झाल्यानं आमदार भांगडे याचं नियोजन पूर्णपणे ढेपाळलं. या महिलांना साधं पिण्याचं पाणीही उपलब्ध होऊ शकलं नाही. त्यातच तीव्र ऊन आणि मंडपात झालेल्या गर्दीनं जीव कासावीस होऊन महिला चक्क रेऊन कोसळल्या. दरम्यान ग्रामीण रुग्णालयात 15 महिला दाखल झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. गर्दी जमवण्याच्या नादात आमदार भांगडे यांनी केलेला हा प्रयत्न लोकांच्या जीवावर बेतला असता. नाशिकमध्ये अनुराधा थिएटरला भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले असून आग विझवण्याचं काम सुरू आहे. आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनुराधा थिएटर बंद आहे. पिंपरीत एक कामगार पाय घसरून इंद्रायणीच्या डोहात बुडाला. देवदर्शनाला आला असता पाय घसरून इंद्रायणीच्या डोहात तोल जाऊन कामगार बुडाला. संत तुकाराम महाराजांच्या देऊगाथा मंदिराजवळ इंद्रायणी नदीपात्रात ही घटना घडली. कर्नाटकातून कामगार नगरीत पोट भरण्यासाठी कामगार
हा देव दर्शनाला आला होता। कमलाकर माणिकराव रानडे असे कामगारांचे नाव असून घटनास्थळी देहूरोड पोलीस दाखल झालेत। सध्या या कामगाराचा शोध घेतला जातोय। चोपडा तालुक्यात दोन सख्या बहिणींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेविरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। तीन दिवसांपूर्वी वैजापूर इथेही माणुसकीला काळीमा फसणारी घटना घडली। या दोन सख्या चुलत अल्पवयीन बहिणीवर एका नराधमानं अत्याचार केला। या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी मोर्चातून करण्यात आली। या मोर्चात चोपडा तालुक्यातला आदिवासी बांधव, शहरातील सर्वपक्षीय नेते, लहान मुलं, महिला, पुरुष आणि एक राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। या घटनेसंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली। आरोपीवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा आणि इतर काही मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। कराड जनता सहकारी बँकेत 310 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं। कोट्यवधी रुपयांची बोगस आणि नियमबाह्य कर्ज वाटप झाल्याचंही समोर आलंय। भाजप आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या डोंगराई कारखाना आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांच्या जरंडेश्वर कारखान्याचं कर्ज थकीत असल्याची बाबही समोर आली आहे। या प्रकरणी अध्यक्ष राजेश पाटील वाठारकर यांच्यासह 37 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पैशांच्या पावसाचा आमिष दाखवत एका तरुणीवर बलात्कार करणाऱ्या बंधू बाबाला भिवंडीतून नाशिक पोलिसांनी अटक केली। या बंधू बाबासह त्याच्या साथीदाराला नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। विनोद बाबा उर्फ तुकाराम हिरे या धराधमाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात। पोलिसांनी सुरुवातीला बंधू बाबाचा साथीदार राजेंद्र गायकवाड आणि अशोक पवार यांना ओझर इथून अटक केली। त्यानंतर मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं। दरम्यान या प्रकरणात एका महिलेचा समावेश असल्याची माहिती समोर आली असून संशयित महिला फरार आहे। पोलीस तिच्या मागावर असले तरी अशा कुठल्याही आमिषाला बळी पडू नका असं आवाहन नाशिक पोलिसांनी केलंय। पुण्यात एका सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला अलंकार पोलिसांनी अटक केली। सूरज झुल्याचं चोरट्याचं नाव आहे। परदेशात शिक्षण घेणाऱ्या मुलीला पैसे पुरवण्यासाठी तो चोरी करत असल्याची माहिती समोर येते। व्यवसायासाठी काढलेलं कर्जही एसएमआयला फेडायचं होतं। कोथरूड भागात राहणाऱ्या सूरजचा आधी बांधकाम व्यावसायिकांना आवश्यक वस्तू पुरवण्याचं काम करायचा। त्यानंतर कोथरूडमध्येच त्यानं हॉटेल व्यवसाय सुरू केला। यासाठी बँकेकडून 35 लाखांचं कर्ज घेतलं होतं। मात्र व्यवसाय फसल्यानं सूरजनं चोरीचा मार्ग अवलंबला। कोथरूड परिसरात तो चेन स्नॅचिंग करायला लागला। त्याचप्रमाणे त्याची मुलगी परदेशात शिक्षण घेत असून चोरी करून तो तिच्यासाठी पैसे पाठवित असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। कम्प्युटरवर स्कॅन करून 500 आणि 2000 बनावट नोटा बनवून त्या विक्रीला आणणाऱ्या व्यक्तीला ठाणे क्राईम ब्रांचनं अटक केली। ठाणे महामार्गावर सापळा रचून कारवाई करण्यात आली। दरम्यान या व्यक्तीकडून 500 रुपयाच्या 2,83,000 किमतीच्या 566 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। या आरोपींवर वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। काळूराम इंदवळे असे आरोपीचं नाव असून त्याच्यासोबत इतर मुख्य आरोपी फरार आहेत। फरार आरोपींचा शोध सुरू आहे। दरम्यान आरोपी काळूराम इंदवळे याच्याकडून कम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर, सफेद रंगाचे कागद, वजनकाटा, 3 शाईच्या बाटल्या, सफेद निळ्या रंगाची इलेक्ट्रिक इस्त्री, लाल रंगाचा मार्कर पेन, केमिकल असलेले प्लास्टिकचे कॅन साहित्य पोलिसांनी जप्त केलंय। पुण्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केले। रोहन सचिन घाडगे 19 वर्ष आणि उमरान करीम शेख हे 19 वर्ष अशा चोरांची नावं आहेत। त्यासोबतच रोहनच्या अल्पवयीन भावालाही ताब्यात घेण्यात आलंय। या दोघींना मनाराम चौधरी यांच्या घरातून 3,18,000 ऐवज चोरला होता। पोलिसांनी त्यांच्याकडून 100% ऐवज जसाच्या तसा परत मिळवलाय। यामध्ये सोन्याचं गंठण, साखळी, मंगळसूत्र असे 10 तोळ्याचे दागिने आणि 2 किलो वजनाची चांदी यांचा समावेश आहे। मनाराम चौधरी हे वडिलांचं निधन झाल्यामुळे सहकुटुंब घराला आणि दुकानाला कुलूप लावून गावाला गेले होते। ते परत आले तेव्हा घरात चोरी झाल्याचं आढळलं। त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली। पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून रोहन आणि उमरान याच्यावर पाळत ठेवले। दोघे दागिने विकायला जात असतानाच त्यांना अटक केली। त्यापूर्वी त्यांनी इतर कुठे गुन्हे केले आहेत का याचा तपास आता अधिक पोलीस करत आहेत। ठाण्यात सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमधील असलेल्या गॅपमुळे बाईक घसरून एका 5 वर्षाच्या चिमुरड्याचा अपघाती मृत्यू झालाय। बाईक घसरल्यानं पाठीमागून भरधाव येणाऱ्या टेम्पो या मुलाच्या अंगावरून गेल्यानं त्याचा मृत्यू झाला। घोडबंदर रोडवरच्या वेदांत हॉस्पिटल समोर ही घटना घडली असून घोडबंदर रोडवर खराब रस्त्यांची धास्ती आता वाहन चालकांनी घेतली। वेदांत दास असं मृत झालेल्या मुलाचं नाव असून टेम्पो चालकाच्या विरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपी वाहन चालक अविनाश तावरे याला ताब्यात घेतलंय।
निपटो आजारामुळे दिव्यातल्या मंजिरी सगटे 18 वर्षीय तरुणीचा कस्तुरबी रुग्णालयात मृत्यू झाला. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे वेळेवर औषध उपचार होऊ शकले नाहीत आणि त्यामुळे तरुणीला प्राण गमवावे लागलेत. 2 आठवड्यापूर्वी आलेल्या पुरामुळे परिसरात अस्वच्छता पसरली होती आणि त्यामुळे डेंग्यू लेप्टो मलेरिया या साथीच्या रोगांनी डोकं वर काढलं. त्यामुळे अनेकांना बाजाराची लागण झाली. प्रशासनानं एकही उपचार केंद्र सुरू न केल्याचा आरोप भाजप दिवाशी मंडळाचे सचिव रोहिदास मुंडे यांनी केलाय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या औरंगाबादमध्ये देवगिरी प्रांताची बैठक सुरू आहे. मराठवाड्यातील भाजपचे सगळे मंत्री खासदार आमदार उपस्थित आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही या बैठकीला उपस्थित आहेत. खासदार रक्षा खडसे, बमनराव लोणीकर, पंकजा मुंडे, गिरीश महाजन हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सेवाग्राम इथं महात्मा गांधी यांच्या बापू कुटीला भेट दिली. आश्रमातील ऐतिहासिक वस्तूंना भेट देऊन त्यांनी आश्रमाची दिनचर्या समजून घेतली. बापू कुटी आदी ठिकाणी भेट देऊन ते 45 मिनिटं आश्रमात थांबले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राज्यपाल होते. राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त सेवाग्राम इथं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद सकाळी 10 वाजता नागपूरला आले. तिथून ते सेवाग्रामला रवाना झाले. विमानतळावर राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपतींचं स्वागत केलं. काँग्रेसला नाशिक जिल्ह्यात धक्का बसण्याची शक्यता. आमदार निर्मला गावित शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. निर्मला गावित इगतपुरीच्या काँग्रेस आमदार आणि माणिकराव गावित यांच्या कन्या. गावित घराणं गांधी घराण्याच्या जवळचं असून माणिकराव गावित आतापर्यंत 9 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत विजयी झालेत. अशातच आता निर्मला गावित शिवसेनेत जाण्याच्या बातमीनं नाशिकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आणि माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. हे दोन्ही बंधू सोलापूर जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते मानले जातात. सांगली कोल्हापूर पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संजय शिंदे यांनी 11 लाख तर बबन शिंदे यांनी 10 लाख रुपये पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा पूरग्रस्तांसाठी मदत करत आहे. अशावेळी पक्षाच्या माध्यमातून मदत न करता दोन्ही बंधूंनी थेट मुख्यमंत्र्यांना गाठल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावरून माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र पराभवानंतर दोन्ही नेत्यांनी पक्षापासून अंतर राखलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या तर आमदार बबन शिंदे गैरहजर होते. तेव्हापासून बबन शिंदे भाजपमध्ये प्रवेश करतील या चर्चेला उधाण आलं होतं. आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे दोन नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील या चर्चेला आणखीनच जोर मिळालाय. सातारा कोल्हापूरमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीमध्ये आताच झालेलं जनजीवन पुन्हा सुरळीत होण्याच्या दिशेनं जात असताना देशभरातून मदतीचा हात समोर येतोय. आता नागपूर महानगरपालिकेच्या भाजपच्या नगरसेवकांनी 1 महिन्याचं वेतन सहाय्यता निधीमध्ये देण्याचं ठरवलंय. 22 लाख रुपयांचा सहाय्यता निधी त्यामुळे देण्यात येणार आहे. कोल्हापुरात नुकत्याच होऊन गेल्या महापुरामुळे पूररेषेतल्या बांधकामाचा मुद्दाही समोर आलाय. सांगली आणि कोल्हापूरचा विचार केला तर दोन्ही शहरांच्या अर्ध्या भागात पाणी शिरलं होतं. त्यामुळे इतकी बांधकामं पूररेषेत येतात तसा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे परिसरात नेमकं पाणी का आलं, अलमट्टी धरणामुळे तर एवढी मोठी जीवित आणि वित्तहानी झाली नाही ना, याची समिती नेमून चौकशी करण्याची मागणी होते. कोल्हापूर शहरात अजूनही पूररेषेत बांधकामं होत आहेत तर काही नैसर्गिक भागामध्ये नाले वळवले गेले आहेत. त्या बाबी सुद्धा पुराला जबाबदार आहेत. त्यावर सुद्धा अंकुश ठेवण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरानंतर आता आरोग्याचा प्रश्न उद्भवला. त्यामुळे कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये पूरग्रस्तांचा आंतररुग्ण विभाग उभारण्यात आला आहे. या ठिकाणी जवळपास 90 पेक्षा अधिक बेड सज्ज केले असून सर्व प्रकारच्या औषधांचा साठा उपलब्ध झालाय. तसंच कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागातील घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यासाठी 100 पेक्षा अधिक डॉक्टरांची फौज सध्या शहरात तपासणी करत आहेत. गेल्या 48 तासापासून 10,000 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपचारासाठी राज्यातील मुंबई, पुणे, बीड, यवतमाळ इथं इतर जिल्ह्यातून वैद्यकीय पथक कोल्हापुरात दाखल झाले आहेत. सांगलीच्या महापौर संगीता खोताना संतप्त पूरग्रस्त महिलांनी चांगलंच धारेवर धरलं. अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्यानं महापालिका आयुक्त आणि महापौरांना या महिलांनी घेराव घातला. सांगलीच्या बायपास रोडवर आयुक्त आणि महापौरांनी पाहणी केली. या सांगली बायपास रोडवर पूरग्रस्तांकडून रास्ता रोको करण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थितीमुळे मृत्यू झाल्यांची संख्या आता 54 वर गेली आहे. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी या पत्रकाद्वारे ही माहिती दिली. सांगली जिल्ह्यातील 26, कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10, सातारा जिल्ह्यातले 8, पुणे जिल्ह्यातले 9 तर सोलापूर जिल्ह्यातल्या एका व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. अद्याप 4 नागरिक तर 8,000 अधिक जनावरं बेपत्ता आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सांगली जिल्ह्यात अजूनही 8 बचाव पथकं तैनात असल्याची माहिती दीपक म्हैसकर यांनी दिली. सांगली कोल्हापुरात जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. प्रशासनाकडून स्वच्छता आरोग्य पुनर्वसनाचं काम सुरू आहे. पुणे विभागातील 33,775 पूरग्रस्त कुटुंबांना अनुदानाचे 16,88,75,000 रुपयांच्या रकमेचं वाटप झाल्याची माहिती पत्रकातून देण्यात आली. गैरशेती इत्यादींच्या नुकसानाचे पंचनामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे 23,889 कुटुंबांना 9,388.9 क्विंटल गहू आणि तितकाच तांदूळ वाटण्यात आलाय आणि 10,251 लिटर केरोसिनचं वाटप करण्यात आल्याची माहिती या पत्रकात देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात 14,500 कुटुंबांना पैसे वाटप करण्यात आले असल्याची माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली. राज्य सरकारद्वारे जाहीर करण्यात आलेली मुदत द्यायला आता सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात 66,000 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचंही ते म्हणाले. 1,19,000 हेक्टर क्षेत्र बाधित आहे. ऊस, सोयाबीन, द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जिल्ह्यातील 3,05,957 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. महाराष्ट्रात पूरपरिस्थितीमुळे तुर्तास स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा एकदा 19 ऑगस्टपासून सुरू करण्यात येते. सांगली, कोल्हापूर, सातारा, कोकणात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची 6 ऑगस्टला सुरू झालेली शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्यात बागलाण इथं स्थगित करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पूरग्रस्तांच्या मदतीला उतरली. अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पूरग्रस्तांच्या भेटीला उतरत जनतेला दिलासा दिला. एकीकडे आपण उद्यानाचं उद्घाटन करतोय आणि दुसरीकडे खारफुटींच्या झाडांच्या कत्तली होत असता असा आरोप नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी केला. यावर कधी कारवाई होणार असा सवाल त्यांनी यावेळी विचारला. बोरिवलीतील कांदळवन उद्यान उद्घाटनाला योगेश सागर उपस्थित होते. उद्यान उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केल्यानं भाजप नेते आणि आयोजक संभ्रमात होते. भराव टाकून खाड्यांवर आक्रमण कसं केलं जात आहे, जिल्हाधिकारी, म्हाडा, वनविभाग यांच्या समन्वय नसल्यानं खारफुटीची कत्तल होते असे अनेक मुद्दे यावेळी त्यांनी मांडले. पावसाचा अर्धा हंगाम निघून गेला, मात्र आजही नागपूर जिल्ह्यातल्या धरणं कोरडं पाहायला दिसून येत आहेत. नागपूर शहराला पाणी पुरवठा होणारा मुख्य टोटलाडोह शहरात 0% पाणीसाठा आहे, तर पेण जलाशयात 26% जलसाठा आहे. विदर्भाचा विचार करायचा झाला तर 32 धरणात 30%च्याही खाली जलसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात यावर्षी ऐतिहासिक पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. नंदवंशी अहिर गवळी समाजाचा गोवरा या वैशिष्ट्यपूर्ण सण पिढ्यानपिढ्या साजरा केला जातोय. अकोल्यातही या समाजाच्या महिलांनी भुजोरिया म्हणजेच गोवराईची शोभायात्रा काढली. नागपंचमीच्या दिवशी एका टोपल्यात गव्हाचे डाळे टाकले जातात. त्या गव्हाला उंब्या आल्या की रक्षाबंधनानंतर त्याचं वाजत गाजत नदीमध्ये विसर्जन केलं जातं. त्यापूर्वी त्याची शोभायात्रा काढली जाते. महिला नाचत गात त्यामध्ये सहभागी होतात. जुन्या अकोला शहरामधल्या असदगड किल्ल्यापासून ही गवराईची शोभायात्रा वाजत गाजत निघाली आणि हरिहर पेठ इथल्या गणेश घाटावर त्याचं विसर्जन करण्यात आलं. राज्यात बैलगाडी स्पर्धांवर बंदी घातल्यानंतर त्याला पर्याय म्हणून नांगरणी स्पर्धा सुरू झाल्या. यामध्ये एक बैल न पाहता 2 बैल नांगराला झुंपून या बैल जोड्या पळतात. त्यासाठी विशिष्ट मैदान तयार केलं जातं, तसंच विशेष नियमही तयार केले जातात. या स्पर्धांमधून अपघाताच्या घटना घडून गुन्हे देखील दाखल होतात. तरी अशा स्पर्धा भरवल्या जातात. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शृंगारताई इथं राष्ट्रवादी काँग्रेसनं नांगरणी स्पर्धांचं आयोजन केलं होतं. त्यामध्ये मोठ्या संख्येनं नांगर जोड्यात सहभागी झाल्या होत्या. त्याला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील केली. गेल्याच आठवड्यात संगमेश्वरमध्ये नांगरणी स्पर्धेत बैल उधळून काही जण जखमी झाले होते. त्यानंतर आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. नांगरणी स्पर्धेमध्ये नांगराला झुंपलेल्या बैलजोडीसोबत नांगर चालकही असतो. तो नांगराचा फाळ जमिनीपासून थोडा उंच उचलून बैलजोडीसोबत पळत असतो. या नांगर चालकाला जॉकी असं म्हणतात. प्राणी मित्र स्पर्धांना विरोध करतात, तर स्थानिक राजकीय नेत्यांचा मात्र या स्पर्धांना पाठिंबा असल्याचं दिसून येत आहे. या बुलेटिन मध्ये आपण इतरही बातम्या बघणार आहोत. घेऊया एक ब्रेक. पाहत राहायचंय महाराष्ट्र न्यूज. पुन्हा एक नजर टाकूया महाफास्ट न्यूज वर.
कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारनं प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जम्मू काश्मीरमध्ये लावलेले निर्बंध हळूहळू उठवायला सुरुवात केली आहे. खोऱ्यातल्या शाळा महाविद्यालय सोमवारपासून सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर जम्मूमध्ये 2G इंटरनेट तर काश्मीरमध्ये फोन सेवा सुरू करण्यात आली आहे. कलम 370 मुद्द्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा मोठा विजय झाला. 370 बाबत हस्तक्षेप करायला संयुक्त राष्ट्रांनी नकार दिला. चीन आणि पाकिस्तानसाठी हा मोठा दणका आहे. सुरक्षा परिषदेत चीनच्या मागणीवरून जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून बैठक बोलवण्यात आली होती. त्यामध्ये रशियानं भारताला पाठिंबा दिला तर अपेक्षेप्रमाणे चीननं पाकिस्तानची बाजू लावून धरली. रशियानं काश्मीर प्रश्नी केवळ द्विपक्षीय चर्चेचं समर्थन केलं आहे. अण्वस्त्रांचा वापर आधी न करण्याच्या धोरणात बदलाचे संकेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेत. भविष्यात अण्वस्त्र वापरण्याचा निर्णय तेव्हाच्या परिस्थितीच्या आधारे घेतला जाईल असं त्यांनी म्हटलंय. राजनाथ सिंह यांनी राजस्थानातील पोखरण इथं माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हे वक्तव्य केलं. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भारतात 1974 अणु चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर 1998 अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात पोखरण इथं भारतानं दुसरी अणु चाचणी केली. भारत अण्वस्त्रांचा वापर प्रथम करणार नसल्याचं धोरण भारतानं पाळलंय पण भविष्यातील परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील असं त्यांनी म्हटलंय. मध्य प्रदेशातल्या इंदूरजवळच्या बेतमा गावातल्या तरुणांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श उभा केला. या गावातले रहिवासी जवान मोहन सिंग यांना आसाममध्ये देशासाठी बलिदान दिलं होतं. बेतमा गावातल्या सर्व तरुणांनी एकत्र शहीद मोहन सिंग यांच्या वीरपत्नीला एक घर बांधून दिलं. आज या वीरपत्नीचा नव्या घरात प्रवेश होता. भारत पाकिस्तान संबंधात कमालीचा तणाव निर्माण झाला असताना मीकानं कराचीतल्या एका अब्जाधीशाच्या मुलीच्या लग्नात परफॉर्म केलं होतं. संबंधित पाक अब्जाधीशाचे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्याशी जवळचे संबंध असल्याचं म्हटलं जात होतं. मीका सिंगनं भारतात परतणं थोडं कठीण होऊन बसलं होतं. पाकिस्तानने भारतीय चित्रपटांवर बंदी घातली असताना मीकानं पाकिस्तान जाऊन परफॉर्मन्स दिल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये मीका सिंग भारत माता की जय अशा घोषणा करताना दिसत आहे. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या आपल्या आगामी सिनेमा दबंग 3 शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाबद्दल तो त्याच्या चाहत्यांना सतत अपडेट देत असतो. या सिनेमाचं शूटिंग जयपूरमध्ये मुसळधार पावसात सुरू होतं. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सलमाननं हा व्हिडिओ शेअर केला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित वेबसिरीज सेक्रेट गेम्स स्टोन ऑनलाईन लीक झालाय. मेसेजिंग ऍप टेलिग्रामसह इतर अनेक वेबसाईटवर या वेबसिरीजचे पायरेटेड व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. त्यामुळे निर्माता कंपनीची झोप उडाली असून मोठा आर्थिक फटका बसणार आहे. आणि बॉलिवूड चित्रपट आजही परदेशात आवर्जून पाहिले जातात. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेता ऋतिक रोशननं भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात चाहत्यांच्या मनावर जादू केले. ऋतिकनं त्याचा लुक डान्स आणि बॉडीनं अनेकांची मनं जिंकलेत. त्याचे भारतातच नव्हे तर भारताबाहेर असंख्य चाहते आहेत. ऋतिकनं ऑगस्ट 2019 प्रदर्शित झालेल्या टॉप 5 मोस्ट हँडसम मेन इन द वर्ल्ड या यादीमध्ये नाव कमावलं आहे. ही यादी अमेरिकेतील मनोरंजन क्षेत्रातील एका कंपनीनं प्रदर्शित केली आहे. अभिनेता सैफ अली खान मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर होता. नुकता त्याचा वेबसिरीज सेक्रेट गेम्सचा दुसरा सीझन रिलीज झाला. त्यानंतर त्याचा सैफ लाल कप्तान या सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचा टीझर नुकताच लॉन्च झाला असून सिनेमातील सैफ अली खानच्या अनोख्या लुकमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. सेक्रेट गेम्समध्ये पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसलेल्या सैफला लाल कप्तानमधील नागासाधूच्या लुकमध्ये पाहून सर्वच आवाज झाले आहेत. या बुलेटिनमध्ये आपण इथे थांबूया. पाहत राहा जय महाराष्ट्र.